नमस्कार मित्रांनो, एनजे अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण ग्रुप डी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट असे प्रश्न पाहणार आहोत, जे प्रश्न की ग्रुप डीच्या मागील परीक्षेमध्ये आले होते। त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या आरोग्य सेवकच्या ग्रुप डी परीक्षा तसेच एमआयडीसीच्या परीक्षेसाठी नक्की होईल, त्यामुळे तुम्हाला हे सर्व प्रश्न तोंडपाठ करायचे आहेत। मित्रांनो, चला तर मग आपला पहिला प्रश्न आहे, गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? पाहित आपल्याला विचारलंय की गोपाळ गणेश आगरकर हे जे आहेत हे कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते, तर याचं उत्तर आहे पहा, गोपाळ गणेश आगरकर हे फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते। आणि फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना किंवा फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कधी झाली होती, तर 1885 झाली होती। हा पण प्रश्न आलेला आहे की फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कधी झाली, तर त्याचं उत्तर आहे 1885 झाली होती। आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणते वृत्तपत्र काढले असाही प्रश्न आलेला आहे, तर त्यांनी सुधारक हे वृत्तपत्र काढलं होतं, आणि ते कधी काढलं होतं, तर 1887, म्हणजे हे पण लक्षात ठेवायचं आहे, गोपाळ गणेश आगरकर सुधारक वृत्तपत्र 1887 आणि फर्ग्युसन कॉलेजची स्थापना 1885। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला, सुभाषचंद्र बोस यांनी टिंबटिंबची स्थापना केली, तर इथे विचारलं आपल्याला सुभाषचंद्र बोस यांनी कशाची स्थापना केली, तर याचं उत्तर आहे सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली। आणि इथं असाही प्रश्न आलेला आहे की फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी कधी केली, तर त्याचं उत्तर आहे 1939। त्याचबरोबर असा पण प्रश्न येतो इथं की सुभाषचंद्र बोस हे काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, तर त्याचं उत्तर आहे हरिपूर अधिवेशन 1938 आणि त्रिपुरी अधिवेशन 1939 या अधिवेशनाचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस निवडले होते। परंतु त्रिपुरी अधिवेशनात महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्यात वाद झाला, त्यामुळे सुभाषचंद्र बोस यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली। कधी केली? 1939। खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न आहे आपला अतिशय महत्त्वाचा, लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली? इथं विचारलं आपल्याला ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली, तर त्याचं उत्तर आहे दादाभाई नौरोजी। आणि इथं असाही प्रश्न येऊ शकतो की ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोठे केली, तर त्याचं उत्तर आहे लंडन येथे। कोणी केली? दादाभाई नौरोजी। आणि कधी केली मित्रांनो, तर 1866 केली। आणि याची ईस्ट इंडिया असोसिएशनची मुंबईत शाखा कधी काढली, तर 1869। हे पण लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे इथं पहा कसे प्रश्न येऊ शकतात की ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली, तर दादाभाई नौरोजींनी केली। कोठे केली? तर लंडन शहरामध्ये केली। कधी केली? तर 1866 केली। आणि तिची मुंबईमध्ये शाखा कधी काढली, तर 1869 मुंबईमध्ये शाखा काढली। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला 4 नंबरचा, महात्मा गांधीजींचा जन्म टिंबटिंब येथे झाला, तर महात्मा गांधीजींचा जन्म पोरबंदर गुजरात येथे झाला, लक्षात ठेवायचे। आणि कधी झाला? तर 2 ऑक्टोबर 1869। हे पण लक्षात ठेवायचे की महात्मा गांधीजींचा जन्म कधी झाला, तर 2 ऑक्टोबर 1869। कोठे झाला? तर गुजरातमधील पोरबंदर येथे। पुढचा प्रश्न आहे आपला 5 नंबरचा, ठक्कर बाप्पा यांनी या टिंबटिंब या क्षेत्रातून उल्लेखनीय कार्य केले आहे, तर इथे विचारलं आपल्याला ठक्कर बाप्पा यांनी कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे, तर त्याचं उत्तर आहे आदिवासी कल्याण, म्हणजे ठक्कर बाप्पा यांनी आदिवासी कल्याण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे आपला 6 नंबरचा, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे, तर याचं उत्तर आहे पहा अजिंठा लेणी ही औरंगाबाद जिल्ह्यात आहे। त्याचबरोबर वेरूळ लेणी ही सुद्धा औरंगाबाद जिल्ह्यात आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे की अजिंठा लेणी औरंगाबाद जिल्हा आणि वेरूळ लेणी पण औरंगाबाद जिल्हा। पुढचा प्रश्न आहे 7 नंबरचा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, भारताचा कमाल पूर्व पश्चिम विस्तार किती किमी आहे, तर इथे विचारलं आपल्याला भारताची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे, तर याचं उत्तर आहे बा 2933 किलोमीटर, म्हणजे भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे 2933 किलोमीटर। आणि जर दक्षिण उत्तर विचारलं, तर त्याचं उत्तर लिहायचं 3214 किलोमीटर। हे पण लक्षात ठेवायचं आहे की दक्षिण उत्तर किती आहे, दक्षिण उत्तर 3214 आणि पूर्व पश्चिम 2933 किलोमीटर। खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे।
पुढचा प्रश्न आहे 8 नंबरचा, उल्कापातामुळे तयार झालेले लोणार हे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर इथे विचारलं आपल्याला लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे आणि उल्कापातामुळे तयार झालेले, हे पण लक्षात ठेवायचे. असाही प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणते सरोवर उल्कापातामुळे तयार झाले आहे, तर त्याचं उत्तर लिहायचं लोणार सरोवर बुलढाणा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा 9 नंबरचा, उनपदेव आणि सुनपदेव ही गरम पाण्याची झरे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर इथे विचारलं आपल्याला उनपदेव आणि सुनपदेव ही जी गरम पाण्याची झरे आहेत ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, तर त्याचं उत्तर आहे जळगाव जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे पहा आपला 10 नंबरचा, महाराष्ट्रात सहकार तत्वावरील सर्वात पहिला हातमाग कारखाना कोठे सुरू झाला? तर इथे विचारलंय सहकार तत्वावरचा पहिला हातमाग कारखाना, हे लक्षात ठेवायचंय. सहकार तत्वावरचा आणि पहिला हातमाग कारखाना कोठे सुरू झाला, तर इचलकरंजीला सुरू झाला. आणि हे पण लक्षात ठेवायचंय की सहकार तत्वावरील पहिला साखर कारखाना कुठे झाला, तर श्रीरामपूर. हे पण लक्षात ठेवायचं की पहिला साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुरू झाला होता सहकार तत्वावरचा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, बॉक्साईडचा उपयोग मुख्यत्वे टिंबटिंब मिळवण्यासाठी केला जातो. तर इथे विचारलं आपल्याला बॉक्साईडचा उपयोग काय मिळवण्यासाठी केला जातो, तर बॉक्साईडचा उपयोग ॲल्युमिनियम मिळवण्यासाठी केला जातो. आणि इथं असाही प्रश्न येऊ शकतो की कोणत्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईडचे साठे आहे, तर लक्षात ठेवायचं आहे सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये काय आहेत बॉक्साईडचे साठे आहेत, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रत्नागिरी. पुढचा प्रश्न आहे 12 नंबरचा, महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात जास्त साठे टिंबटिंब येथे आहेत. तर इथे विचारलं आपल्याला दगडी कोळशाचे जास्त साठे कोठे आहेत, तर त्याचं उत्तर आहे बल्लारपूर. आणि बल्लारपूर कोणत्या जिल्ह्यात आहे, तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये बल्लारपूर, हे पण लक्षात ठेवायचंय. पुढचा प्रश्न आहे आपला 13 नंबरचा, कर्करोगावरील उपचारासाठी टिंबटिंब वापरतात. तर इथं आपल्याला विचारलंय कर्करोगावरील उपचारासाठी काय वापरतात, तर कर्करोगावरील उपचारासाठी कोबाल्ट वापरतात. त्याचबरोबर आयोडीन हे गलगंडावरील उपचारासाठी आयोडीन वापरतात, हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणि युरेनियमचा कशासाठी उपयोग केला जातो, तर ऊर्जा निर्मितीसाठी, हे पण लक्षात ठेवायचं आहे की ऊर्जा निर्मितीसाठी युरेनियमचा वापर करतात, कोबाल्टचा वापर कर्करोगावर म्हणजेच कॅन्सरवरती आणि आयोडीनचा वापर गलगंडावरती. पुढचा प्रश्न आहे 14 नंबरचा, सोडियमचे रासायनिक सूत्र काय आहे? तर इथे विचारलं आपल्याला सोडियमचे रासायनिक सूत्र काय आहे, तर Na हे सोडियमचे रासायनिक सूत्र आहे. आणि इथं असाही प्रश्न आलेला आहे की सोडियमचा अणुअंक किती आहे, तर 11 हा सोडियमचा अणुअंक आहे. आणि सोडियमचा वस्तुमानांक किती आहे, तर याचं उत्तर आहे 23 हा अणुवस्तुमानांक आहे आणि अणुक्रमांक 11 आहे, हे पण लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न आहे LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते असतात? तर इथे विचारलं आपल्याला LPG गॅसचे प्रमुख घटक कोणते आहे, तर त्याचं उत्तर आहे ब्युटेन व आयसोब्युटेन हे LPG गॅसचे प्रमुख घटक आहेत. पुढचा प्रश्न आहे पहा 16 नंबरचा, मोरचूतची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती? तर इथे विचारलं आपल्याला मोरचूतची रासायनिक संज्ञा काय आहे, तर त्याची संज्ञा आहे पहा CuSO4 आणि त्यालाच कॉपर सल्फेट म्हणतात, हे पण लक्षात ठेवायचंय. इथं असाही प्रश्न येऊ शकतो की मोरचूतला काय म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे कॉपर सल्फेट म्हणतात. आणि कॉपर सल्फेटची संज्ञा काय किंवा मोरचूतची रासायनिक संज्ञा काय असं विचारलं, तर त्याचं उत्तर लिहायचं CuSO4. पुढचा प्रश्न आहे 17 नंबरचा, मेंडलेने कोणत्या रूपावर अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला? तर इथे विचारलं आपल्याला मेंडलेने कोणत्या रोपावर अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला, तर त्याचं उत्तर आहे वटाण्याच्या झाडावरती प्रयोग करून. आणि असाही प्रश्न येऊ शकतो की अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला, तर त्याचं उत्तर लिहायचं मेंडेलेने मांडला. पुढचा प्रश्न आहे आपला 18 नंबरचा, 26 जून कोणता दिवस म्हणून ओळखला जातो? तर इथे विचारलं आपल्याला 26 जून हा कोणता दिवस म्हणून ओळखला जातो, तर त्याचं उत्तर आहे अंमली पदार्थ विरोधी दिन, म्हणजे 26 जून हा अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे पहा, भारताशी सर्वात जास्त सरहद असणारा देश कोणता? तर इथे विचारलंय कोणत्या देशाबरोबर भारताची सर्वात जास्त सरहद म्हणजेच सीमा लागलेली आहे, तर त्याचं उत्तर आहे
बांग्लादेश आणि सर्वात कमी असं जर विचारलं असतं तर त्याचं उत्तर लिहायचं अफगाणिस्तान. लक्षात ठेवायचं सर्वात जास्त सीमा बांग्लादेशसोबत लागलेली आहे आणि सर्वात कमी अफगाणिस्तान बरोबर. पुढचा प्रश्न आहे पहा 20 नंबरचा, भारताच्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण? तर इथे विचारलं आपल्याला भारताच्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण, तर त्याचं उत्तर आहे मीरा कुमार या पहिल्या महिला सभापती आहेत. आणि पहिल्या महिला पंतप्रधान आलं तर त्याचं उत्तर लिहायचं इंदिरा गांधी. आणि राष्ट्रपती आलं तर प्रतिभा पाटील. लक्षात ठेवायचे पहा महिला सभापती, पहिली महिला सभापती कोण मीरा कुमार, पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील. पुढचा प्रश्न आहे क्रिकेटमधील कोणत्या खेळाडूला 2020 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात आला? तर याचं उत्तर आहे रोहित शर्माला 2020 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात आला. पुढचा प्रश्न आहे पहा 22 नंबरचा, इंडियन बॉटनिकल गार्डन कोणत्या ठिकाणी आहे? तर इथे विचारलं आपल्याला इंडियन बॉटनिकल गार्डन हे कोणत्या ठिकाणी आहे, तर त्याचं उत्तर आहे कोलकाता. पुढचा प्रश्न आहे 23 नंबरचा, महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? तर इथे विचारलंय महात्मा गांधींनी पहिला सत्याग्रह कधी केला, तर त्याचं उत्तर आहे 1917 केला. आणि कोणता केला, तर चंपारण सत्याग्रह केला. हे पण लक्षात ठेवायचं, खूप वेळेस प्रश्न आलेला आहे की महात्मा गांधीचा भारतातील पहिला सत्याग्रह कोणता, तर त्याचं उत्तर लिहायचं चंपारण. आणि कधी झाला, तर 1917 झाला. आणि इथं असाही प्रश्न आलेला आहे की महात्मा गांधी भारतामध्ये कधी आले, तर त्याचं उत्तर लिहायचं 1915 आले. पुढचा प्रश्न आहे 24 नंबरचा, आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग होतो? तर इथं विचारलंय आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग करतात, तर आग विझवण्यासाठी कार्बन डायऑक्साईड या वायूचा उपयोग करतात. आणि कार्बन डायऑक्साईडची रासायनिक संज्ञा काय आहे, तर CO2 ही कार्बन डायऑक्साईडची रासायनिक संज्ञा आहे. म्हणजे असाही प्रश्न येऊ शकतो की कार्बन डायऑक्साईडची रासायनिक संज्ञा सांगा, तर त्याचं उत्तर लिहायचं CO2. पुढचा प्रश्न आहे 25 नंबरचा, इलेक्ट्रिक बल्बमध्ये कोणता वायू भरलेला असतो? तर इथं विचारलं आपल्याला इलेक्ट्रिक बल्बमध्ये कोणता वायू असतो, लक्षात ठेवायचे वायू विचारलाय, तर त्याचं उत्तर लिहायचं नायट्रोजन वायू. आणि जर असं विचारलं की बल्बमध्ये कोणत्या धातूची तार वापरतात, तर त्याचं उत्तर लिहायचं टंगस्टन. लक्षात ठेवायचं जर वायू विचारला तर नायट्रोजन आणि धातूची तार विचारलं तर लिहायचं टंगस्टन धातूची तार वापरतात. पुढचा प्रश्न आहे पहा आपला 26 नंबरचा, कळसुबाई शिखराची उंची किती आहे? तर इथे विचारलं आपल्याला कळसुबाई शिखराची उंची किती आहे, तर मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की कळसुबाई शिखराची उंची किती आहे. त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो प्लीज प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.